यात्रांचे मुख्य आकर्षण म्हणजे बैलगाडा शर्यत। मात्र ही बैलगाडा शर्यत गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडली। या बैलगाडा शर्यत बंदीची लढाई आता लोकसभा निवडणुकीत सुरू झालीय। नागरिकांचा भावनिक प्रश्न हाती घेऊन राजकारण सुरू झालंय। चला पाहूयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। मुलाप्रमाणे संभाळलेली ही बैलजोडी। बैलगाडा घाटात मालकाचं नाव उंचावून ठेवणारी ही बैलगाडा शर्यत आता बंद पडली। त्यामुळे जत्रा यात्रा मधील आनंद हा हरवत चालला आहे। त्यामुळे बैलगाडा शर्यत ही उत्तर पुणे जिल्ह्यातील नागरिकांचा एक भावनिक प्रश्न बनला आहे। आणि याच प्रश्नाला आता राजकीय नेते हात घालून एकमेकांवर आरोप करू लागले आहे। गेली 5 वर्ष झाली बैलगाडी शर्यतीवरती बंदी आहे। मुलांप्रमाणे आम्ही खूप त्यांना सांभाळ करतो। संध्याकाळचे पिठाचे गोळे चारतो, अंडी पाजतो, त्यांना खूप जीव लावतो। पण अजून शर्यती चालू झालेल्या नाहीत। गेले 5 वर्ष झाले, लोक नुसते तडफडतात पण कोणीही त्याची दक्षता घेत नाही आहे। केंद्र सरकार असो किंवा पाठीमागचं सरकार असो किंवा यंदाचं सरकार असो, कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नाही आहे। शर्यती चालू व्हावं म्हणून ही शेतकऱ्यांच्यावर ग्रामस्थांची इच्छा आहे। बैलगाडा शर्यत बंदीची लढाई न्यायालयात सुरू असताना बैलगाडा घाट ओस पडत चालले आहे। मात्र ही शर्यत बंदी आघाडी सरकारच्या काळात लागली आणि सध्याच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच बैलगाडा शर्यत बंदीचे भांडवल केले जाते। तामिळनाडूमध्ये कमल हसन, रजनीकांत ही सगळे नेते अभिनेते रस्त्यावर उतरले, शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले। दुर्दैवाने महाराष्ट्रातला कुठलाही अभिनेता कोणीही नाही, डॉक्टर अमोल कोले सुद्धा नाही, कोणीही ह्या बैलगाडा शर्यतीच्या बाजूने रस्त्यावर उतरला नाही। मी पुढाकार घेतला आणि सर्व राजकारणी लोकांना एकत्रित केलं। मी स्वतः सगळ्यांना आमंत्रित केलं। त्यामध्ये फक्त आमदार शरद सोनवणे आणि आमदार महेश लांडगे हे दोघंच आमदार त्या आंदोलनाला उपस्थित होते। खूप मोठं भव्य आंदोलन मी केलं। बाकीच्या राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांना बोलवलं पण कोणीही आलेलं नाही दुर्दैवानं। आणि त्यावेळेला डॉक्टर अमोल कोलेना तो विषय का आठवला नाही मला कळत नाही। ते आता ते म्हणतात की मी लगेच चालू करेल, घोड्यावर बसेल, मला कळत नाही। अचानक यांना बैलगाडा शर्यतीची आठवण कशी काय आली? ते सांगतात की आमच्या घरात पूर्वापार परिस्थिती प्रमाणे आमच्याकडं बैलगाडा शर्यती होत्या, बैलगाडा होता। मग इतके दिवस आपण कुठं होतात? ज्या वेळेला लोक रस्त्यावर टाहो फोडत होते की बैलगाडा शर्यती चालू होत्या, माझ्यावर, महेश लांडगे, शरद सोनवणे आमच्यावर अनेक केसेस झाल्या, आमच्यावर गुन्हे दाखल झाले, तेव्हा आपण कुठे? तमिळनाडू राज्यामध्ये जल्लीकट्टूला बंदी आल्यानंतर संपूर्ण राज्यभरात संपूर्ण बॉलिवूड रस्त्यावर उतरून जल्लीकट्टू सुरू करण्याची मागणी करत होते। मात्र महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत बंद असताना एकही अभिनेता या शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याच्या मानल्या जाणाऱ्या बैलगाडा शर्यतीच्या विरोधात उतरला नाही। मात्र निवडणुकीच्या तोंडावर शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे सध्या बैलगाडा सुरू होणारच असं सांगत पहिल्या घाटात घोड्याचा लगाम मीच धरणार असं भावनिक आव्हान आता करत आहेत। मला वाटतं बैलगाडा शर्यत ही सुरू झालीच पाहिजे आणि यामध्ये कुठे वैयक्तिक श्रेयवाद येता कामा नये। बैलगाडा मालक आपल्या बैलाला ज्या पद्धतीने जोपासना करतो, आपल्या मुलापेक्षा त्याची जास्त काळजी घेतो, त्यामुळे ही भूमिका नी न्यायालयीन लढाई असेल, ती केंद्र शासनाकडे लढाई असेल, ती राज्य शासनाकडे लढाई असेल, त्या पलीकडे जाऊन जनतेने रस्त्यावर उतरून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणारी ही शर्यत सुरू केली पाहिजे ही माझी ठाम भूमिका आहे। आणि त्यामुळे बैलगाडा शर्यत सुरू होण्यासाठी मी आग्रही आहे आणि माझा शब्द आहे, बैलगाडा शर्यत मी सुरू करणार आणि पहिल्या गाड्यासमोर मी स्वतः घोडी धरणार। स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील अभिनेता डॉक्टर अमोल कोल्हे सध्या प्रत्येक नागरिकाचं एक वेगळं आकर्षण बनलंय। त्यामुळे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी बैलघाटात येऊन राजकारण न करता नागरिकांचे मालिकेच्या भूमिकेतून मनोरंजन करा असा खोचक सल्ला खासदार आढळराव पाटील हे द्यायला विसरले नाही। मध्यंतरी त्यांनी जाहीर केलं होतं की
इलेक्शन नंतर मालिका बंद करेल। दरम्यानच्या काळात कोणी एका कार्यकर्त्याने तक्रार केली की आचारसंहितेच्या काळामध्ये ही मालिका बंद राहावी, त्याचं प्रक्षेपण बंद करावं, स्थगित करावं त्या काळापुरतं, तर त्याच्यावर खूप मोठा गदारोळ उठवला गेला। मला एक कळत नाही, एकतर तुम्ही स्वतःहून सांगता मालिका बंद करणार आणि दुसऱ्या त्रयस्थाने जर तक्रार केली की आचारसंहितेमध्ये बंद करावं तर दुसऱ्या बाजूने गदारोळ करायचं, हे काय मला ही दुटप्पी भूमिका कळली नाही। पण एकंदरीतच माझं तर म्हणणं आहे, महाराष्ट्रातल्या लोकांना, महिलांना, तरुणांना, सगळ्यांना जर मालिका आवडत असेल तर त्यांनी ते मालिकेत काम करावं, ती भूमिका चांगली राहील असं मला वाटतं। अभिनय चांगला आहे, माणूस चांगला आहे, तर लोकांनी तसा विचार करावा की त्यांना राजकारणामध्ये पाठवण्यापेक्षा मालिकेमध्ये काम करण्यासाठीच ठेवावं। शिरूर लोकसभा मतदारसंघात विजयाचा झेंडा आपणच लावणार, यासाठी नागरिकांच्या या भावनिक शर्यतीला राजकीय भांडवल केले जात आहे। मात्र सामान्य माणसाची ही बैलगाडा शर्यत आजही बंद आहे आणि घाटाचा सरचा राजा गोठ्यात बंद आहे, त्यामुळे बंद झालेली बैलगाडा शर्यत ही सुरू कधी होणार याकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत। गेले 4-5 वर्ष झाले बैलगाडा शर्यत बंद आहे आणि शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने, केंद्र शासनाने आणि न्यायालयाने याच्यात मध्यस्थी काढून बैलगाडा चालू करावे अशी ग्रामस्थांची आणि बैलगाडा मालकांची हे आहे। पण राजकारणवाल्यांनी नुसतं मतासाठी राजकारण करून बैलगाड्याचा छळ बंद पाडलेली आहे। आत्तापर्यंत कुठल्याच पक्षांनी असा ठोस निर्णय घेतलेला नाही की बैलगाडा चालू व्हावा आणि यात्राचं स्वरूप आत्ता पूर्णपणे बंद झालेलं आहे। आणि तसं पाहिलं तर आत्ता पारंपरिक ही हा खेळ आहे, यात्रेची जर तमाशा झालं, बैलगाडा शर्यत झाली, आखाडा झाला, हा जर कमीत कमी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाला तर तो एकदम आनंद आणि व्यवस्थित यात्रा पार पडलेली जाते। आत्ता यात्रेसाठी लोक फिरकतसुद्धा नाही अशी आत्ता अवस्था आहे। यात्रा पूर्णपणे बंद आहे आणि लोकांचा जो व्यवसाय आहे तो सुद्धा बंद पडलेला आहे। बहुतेक लोकांचा व्यवसाय त्याच्यावर पोटपाणी असतं, तो आता पूर्णपणे सर्वसाधारण जनतेचा आणि व्यापाऱ्यांचा हा मोठा नुकसान झालेला आहे। या पद्धतीने आत्तापर्यंत शासनाने कुठलाच निर्णय घेतलेला नाही आणि शासनाने, महाराष्ट्र शासनाने, केंद्र शासनाने यात काहीतरी निर्णय घेऊन आणि न्यायालयाने प्रक्रिया व्यवस्थित पार पडून लवकरात लवकर गाडा चालू व्हावा अशी आमच्या शेतकऱ्यांची आणि ग्रामस्थांची विनंती आहे। निवडणुकीच्या तोंडावर राजकीय भांडवलातून बैलगाडा शर्यतीची ढाल बनवणाऱ्यांनी जरा सावधान, कारण मतदार राजा आता हुशार झालाय एवढेच या निमित्ताने सांगता येईल। ब्युरो चीफ जयेश शहा, शिवनेर प्राईम, आंबेगाव। शिवनेर प्राईम टाइप करू, सबस्क्राइब करा, घंटीचे बटन टिक करा, लाईक करा आणि शेअर करा।